हा व्हिडिओ पाहून नेटकरी संतप्त झाले. त्याचसोबत शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हा व्हिडिओ पाहून तुमच्या देखील रागाचा पारा चढेल. व्हायरल होणारा हा व्हिडिओ कर्तारपूर येथील सरकारी उच्च प्राथमिक शाळेतील असल्याची माहिती समोर आली आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की शिक्षिका वर्गात जमिनीवर उलटी झोपली आहे. एक विद्यार्थी शिक्षिकेच्या पायावर उभे राहून तिला मॉलिश करून देत आहे, तर दुसरा विद्यार्थी तिथंच उभं राहून हा विद्यार्थी पडू नये यासाठी त्याला आधार देताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना मोठा धक्का बसला असून ते या घटनेचा निषेध करत आहेत. शाळेच्या मुख्याध्यापिका अंजू चौधरी यांनी या घटनेला दुजोरा दिलाय, मात्र त्यांना या विशिष्ट घटनेबद्दल काहीही माहिती नसल्याचा दावा केलाय. त्यांनी सांगितले की शिक्षिकेची तब्येत बिघडली असावी आणि तिने मुलांना मदत करण्यास सांगितले असावे, मात्र या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. या घटनेनंतर शिक्षण विभाग आणि शाळा प्रशासनावर प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणी कठोर कारवाई करून दोषींना सोडू नये अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा शिक्षकांची जबाबदारी आणि विद्यार्थ्यांसोबतच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्यात. एका युजरनं लिहिले की अशा घटनांमुळे शिक्षण व्यवस्थेतील गंभीर त्रुटी दिसून येतात. दुसऱ्या युजरनं लिहिले की शिक्षकांनी मुलांशी आदरानं वागलं पाहिजे. तिसऱ्या युजरनं लिहिलं की या घटनेचा मुलाच्या मनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. शिक्षण विभागानं या प्रकरणी कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पावलं उचलली पाहिजेत.